त्यावेळेस वसू वसू पाटलाचा मुलगा चवी हो होता शहाद्याला मध्ये लग्न होत. त्यावेळेस आम्हाला त्यांनी अहवाल केला की बा माझ्या मुलाशी लग्नाला या. तर आमचे लोक ऊस तोडण्यासाठी कुठे होते तळुदा कुकरमुंडा या खांडसर होते. तर मग आम्ही त्यांना बोललो सर आमचे काम आहे धंदे सोडून आम्हाला काही यायला तेवढं हे नाही आणि भाड्याने येणं काय आमचे शक्य नाही. तर स्वतः त्यांनी गाड्या त्या खांडसर पाठवल्या होत्या. बरं आपले आमच्यात पद्धत कशी जर लग्नाला गेलोस कोणाच्या बी तरी आम्ही ₹2 त्यांना लायर करतो. तर उलट त्यांनी आम्हाला पैसे दिले होते नवरदेवानी भाड्यासाठी. तुम्ही इथपर्यंत आला ₹50 आम्हाला प्रत्येक माणसाला इतकं जर पोर असतं तरी त्याला ₹50 दिले त्याने भाड्यापोटी. तर बा तुम्ही कामधंदा सोडून आलात माझ्या हाताला मान दिलात लग्नाला आले हे माझ्याकडून तुम्हाला दिली. तर मग अशा परिस्थितीत आम्ही तिथे गेलतो कारण आम्ही त्यांना आम्हाला पत्रिका दिली होती त्यांनी की बा तुम्ही लग्नाला या. पण आम्ही त्यांना सांगणार शहाद्याला लग्न ठेवलं होतं शहाद्याला लग्न होतं. तर म्हणलं सर आमचं लोक धंद्याला गेल्यामुळं मग एवढ्या चांगल्या माणसावर जर असे आरोप करणं हे बरोबर आहे का? नाही बरोबर नाही. कारण एक आम्ही तर असं समजतो का देव माणूस होता आमच्या आपल्या आदिवासी समाजाच्या हिशोबाने तो देव माणूस होता. सत्य परिस्थिती जाणून आम्हाला हे सगळं काय दिलेलं आहे त्यांनी. त्याच्या संगतीला कमिटी सुद्धा होत्या चौकशी समितीच्या आणि त्यांनी सगळं हरियाणाचा हिमाचल प्रदेशचा जपानचं ह्या सपत घेऊन गेलं. आणि हे जे ₹5 लाख दिले हे जे आरोप करायले कुंभरे मॅडम आणि संभाजी सरकुंडे तर तुम्ही ₹5 लाख दिलेत का? ₹5 द्यायची आवश्यकता नाही. आमच्यात ₹5 लाख कुठून देणार? विकून आमची गेलो कुठे 2 लाख म्हणा ते ₹5 लाख कुठे दिली आमच्याकडे. बरं आधी तुमचे जात प्रमाणपत्र किती जणांना मिळाले होते? वसू पाटलांच्या पत्र काय तुळक होते. आमच्या गावात 5-7 होते फक्त. अच्छा जास्त जास्त काय आमच्या आवाल्याल होत्या आणि गावड्याल होत्या फक्त 10-15 असतील जास्त जास्त. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 10-15 फक्त व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं. व्हॅलिडिटी नव्हतीच. म्हणजे 2010 पर्यंत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ते म्हणजे जवळपास 60 वर्षांनंतर तुम्हाला फक्त 10 लोकांना कास्ट सर्टिफिकेट. आणि वसू पाटलांनी स्वतः या गावात आले आणि पूर्ण सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलं. मग उलट चांगलं काम केलं ना त्यांनी. त्यांनी औरंगाबादला बोललं तर आमच्याकडे झेरॉक्स काय कागदपत्राचं झेरॉक्स काढलं ना स्वतः त्याचा माणूस आम्हाला ते झेरॉक्स पैसे द्यायचं ते झेरॉक्स करून घेऊन द्या. तो स्वतः माणूस आम्हाला काही कळत नव्हतं बा नेमकं काय करावं लागेल कसं करावं लागेल. तर तो त्याचा जो माणूस होता एक माणूस दिला तर तो माणूस प्रत्यक्ष झेरॉक्स दुकानावर जायचा आणि तिथून ते झेरॉक्स मारून घेऊन द्यायचं. आणि नाही मग ह्यांनी काय म्हणायले की वसू पाटलांच्या काळामध्ये खोटे शिक्के तयार केले खोट्या शाळेचे प्रमाणपत्र तुम्ही लोकांनी तयार केले आणि खोटे दस्तावेज घेऊन खोटे प्रमाणपत्र काढले. त्यांची चौकशी झाली जे मुलांचे टी शर्ट म्हणजे त्यांनी संपूर्ण टी शर्ट ते झलकस काढून त्यांनी काही फोटो काढून पोलिस सारखे दोन गाडी त्यांची शाळेत मग शाळेत सगळी त्यांनी खात्री केली ते सगळं त्यांनी रेकॉर्ड पाहून जे रेकॉर्ड होते आलं नाही. म्हणजे आता काय केलं हे सगळं रेकॉर्ड घेतलं आणि हे सगळं खोटं आहे म्हणून आता सांगत फिरले अहवाल दिला खरं असताना सुद्धा मग हे अन्याय आहे की नाही? आणि एक माणूस हयात असताना त्याच्या विरोधात तुम्ही काय करायचं करा ना पण आता मरून गेल्यानंतर जर तुम्ही त्यांचे जर मुर्दे जर उखरत असाल तर मग तुमच्यापर्यंत पोहोचावं लागेल शासनाला. काय खरी परिस्थिती आहे वसू पाटलांनी खरं काय केलं आणि खोटं काय केलं बरोबर ना? तर तुम्ही वसू पाटलांना मानणार आहेत की नाही? हा आपल्यासाठी देवच आहे ना ते. तर आपण त्यांच्या वसू पाटलांच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी नारे देऊया. जिंदाबाद जिंदाबाद वसू पाटील जिंदाबाद 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 वसू पाटील जिंदाबाद.
अमर रहे अमर रहे वसू पाटील अमर रहे अमर रहे अमर रहे वसू पाटील अमर रहे अमर रहे अमर रहे वसू पाटील अमर रहे धन्यवाद।